पाडवी साहेब, संजय गायकवाड यांनी गंभीर आरोप केलेले आहेत, जर का एकनाथ शिंदे हे बाहेर पडले नसते तर त्यांना मारण्याचा कट हा उद्धव ठाकरेंनी रचला होता, आणि तो पण गडचिरोलीचे ते पालकमंत्री असताना, काय आपली भावना आहे? आता जो आरोप केला आहे तो खोटा आहे, कारण एक जेव्हा माझ्यासारखा एक सामान्य व्यक्ती त्याला उद्धव साहेबाने एक आमदार केला आहे, आणि आज जरी शिंदे साहेब दुसरी ठिकाणी गेले असेल पण आपल्याला सर्वांना माहिती आहे एवढे वर्षेपासून उद्धव साहेबांबरोबर होते साहेब. मीसुद्धा एक जिल्हा प्रमुख होतो, तेव्हा आम्ही शिंदे साहेबांकडे जायचं तर सर्व जबाबदारी शिंदे साहेबांकडे होती, तर त्या माणसाला काय उद्धव साहेब असं घातपात करतील का? जो आरोप केला आहे तो खोटा आहे, मी ते मानूच शकत नाही का जे शिरसाटाने जे आरोप केला आहे, संजय गायकवाडने जे आरोप केले ते खोटा आहे. आज 2019 पासून TAC ची बैठक आम्ही वारंवार बोलल्यानंतर राष्ट्रपतींना सुद्धा आम्ही निवेदन देऊन आलो होतो का TAC ची बैठक 5 वर्षापासून होत नाही, आदिवासींचे जे विवेक योजनाच्या बारामध्ये किंवा नोकरीच्या बारामध्ये काहीच होत नाही आणि मिटिंग्या होत नाही, आणि आमच्या जे आदिवासींचे जे बजेटचे पैसे आहेत ते सुद्धा दुसरी ठिकाणी वर्ग होतं असं आम्ही राष्ट्रपतींना तक्रार करून आल्यानंतर आज TAC चे मीटिंग होते, जे आमच्या मागण्या होत्या ते मुख्यमंत्री साहेबांनी ते मान्य केलं आहे, जे विषय त्याच्यात आम्ही विषय होता ते विषय मान्य केला आहे, खास करून या महाराष्ट्रामध्ये जे लहान लहान तालुक्यासारखे असेल ते सुद्धा त्याच्यात आम्ही डिक्लेअर करू असं सांगितले, त्याच्यात माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोलगी हा तालुका व्हायला पाहिजे अशी सुद्धा आम्ही मागणी केली आहे, आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे विषय होता ते सगळे विषय मान्य केला आहे, कारण त्याच्यामध्ये पेसा भरती आहे, पेसा भरतीमध्ये 11,000 जागा आहे आणि त्याच्यात क्वालिफाय पेसा क्षेत्रात 4,500 पोरे होते, त्याच्यात आम्ही सांगितले त्या पोरांना सुद्धा जे बाकी राहिल्या जागा आहे त्याच्यात आदिवासींचे मुले ते शिक्षक घ्या, आणि शिक्षक घेतल्यानंतर त्यांना एक टेम बोंड द्या 2 वर्षाचे किंवा 3 वर्षाचे, जर तुम्ही TAC केली नाही तर तुम्हाला काढलं जातील अशा याच्यावर बोलणं झालं आणि ते मान्य केलं आहे साहेब. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.